जळगाव जामोद येथील दिवाणी न्यायालयामध्ये वकील संघातर्फे दीपोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 2 वर्षांपासून जळगाव जामोद वकील संघातर्फे दिवाळीच्या अगोदरच न्यायालयीन कामकाजाच्या शेवटच्या दिवशी जळगाव जामोद वकील संघातर्फे या दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सर्व वकील बांधवांतर्फे करण्यात येत असते. गेल्या 2 वर्षांपासून हा कार्यक्रम जळगाव जामोद वकील संघ राबवत आहे. दिवाळीच्या अगोदरच न्यायालयीन कामकाजाच्या शेवटच्या दिवशी न्यायालयाच्या आवारामध्ये सुबक रांगोळी काढून दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व वकील बांधव एकत्र येत सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळीचा फराळ करून दीपोत्सव कार्यक्रम साजरा करीत असतात. याबद्दल संध्याकाळी दिवे लावून सर्वीकडे झगमगाट करून दीपोत्सव साजरा केला जातो. दीपोत्सव कार्यक्रमाला ऍडव्होकेट खिरोडकर, ऍडव्होकेट मारपांडे सर, ऍडव्होकेट सोळंके, ऍडव्होकेट भटकर, ऍडव्होकेट शेख, ऍडव्होकेट अजय वानखळे, ऍडव्होकेट दत्तात्रय खेर्डेकर, ऍडव्होकेट निर्मळ, ऍडव्होकेट पानखळे, ऍडव्होकेट मोसिन खान यांची यावेळी उपस्थिती होती. वकील संघ अधिवक्ता परिषद बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने आज न्यायालयीन परिसरामध्ये दीपोत्सवाचे आयोजन केले. याची संकल्पना अशी आहे की आम्ही सर्व वकील लोक इथे वर्षभर राबतो, इथे काम करतो, परंतु ऐन दिवाळीमध्ये मात्र दिवे नाही लावले जात. मात्र ते आता बरेच जण बाहेर गावून येतात, त्याच्यामुळे ते प्रत्येकाला शक्य नाही आहे येणं. त्यामुळे गेल्या 2 वर्षापासून आपण असा उपक्रम सुरू केला आहे की लास्ट वर्किंग डे जो आहे दिवाळीच्या पूर्वीचा, तर त्या दिवशी सर्व वकील लोक एकत्र येतात, दिवाळीच्या फराळाचा आनंद घेतात आणि त्यानंतर इथे संध्याकाळी दिवे लावून एक दीपोत्सवाचं आयोजन करतो. आणि या निमित्ताने सगळेजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. आमच्या वकील संघातर्फे सर्व तालुक्यातील जनतेला दिवाळीची हार्दिक शुभेच्छा.